इथून इथून साईडला एक इनिंग साठी फक्त 15 मिनिटं दिली जातील, त्यामुळे बॉलर आणि क्षेत्ररक्षण यांनी लवकरात लवकर आपलं टायमाचं भान ठेवून आपलं षटक पूर्ण करायचे आहेत. आणि गेम सुरू होत आहे, पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आणि पहिलं षटक, पहिला चेंडूवर एक धाव काढलेले, धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती एक. पहिलं शतक सुरू आहे संघाचा, विजय आणि शुभम पवे, शुभम आपल्या संघासाठी. शुभम चांगली प्लेस करून एक धाव पूर्ण केलेले, धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती दोन. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी. आणि हा मात्र पंचांचा व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती तीन. पहिल्या षटकाचे दोन चेंडू झालेले आहेत. पाहूया गोलंदाज आपल्या संघासाठी. पुढे विजय, आणि विजयाने पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती चार. तीन चेंडू धावसंख्या झालेले आहे त्याच्यात. जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र खराब असा थ्रो. एक धाव पूर्ण केलेली आहे विजयांनी. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती पाच. गोलंदाज आहे निलेश. पाहूया आपल्या संघासाठी चार, पाचवा चेंडू घेऊन आणि जोरदार असा फटका. आणि आता मात्र खराब असं क्षेत्ररक्षण, चार धावा आपल्या संघासाठी काढलेल्या आहेत शुभम यांनी. अतिशय चांगला असा फटकार त्यांनी मारला, मात्र क्षेत्ररक्षणाला तो चेंडू काही दिसला नाही. चेंडू सीमा पार, चार धावांसाठी. धावसंख्या झालेली आहे ती नऊ. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया निलेश आपल्या संघासाठी. आणि फलंदाज शुभम हा शेवटच्या चेंडूवर आपल्या संघासाठी किती धावा काढतायत ते. सेमीफायनलचा पहिला सामना प्लेबॉईज ग्रुपने नाणेफेकीचा कॉल जितून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला. आणि फलंदाजासाठी सर्विस इलेव्हनला आव्हान दिलेलं आहे. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलून एक धाव पूर्ण केलेले, धावसंख्या झालेली ती 10. संघाचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती मात्र 10. बिनगडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 10. पाहूया दुसरं शतक घेऊन येत आपल्या वैयक्तिक आणि संघाचा असं दुसरा सूरज. पाहूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू. विजय यांनी डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आहे चेंडू. धावसंख्येत बाद धावसंख्या झालेली आहे ती 11. सुंदर अशी मॅच पाहायला भेटत आहे तुम्हाला फुलपाडा गांधी चौक येथे. पुन्हा विजयाने डिक्लेअर झोन मध्ये ढकलून एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 12. दोन चेंडू. आणि पुढची कॉमेडी तुम्हाला सांगणार आहे भरत मोरे. इथे आलेले आहेत माझे मित्र, तुम्हाला पुढचं विशेषण सांगतील ते. हॅलो, हॅलो चेक. 15 धावा दापल करते, दुसरं षटक मार्गस्थ, शेवटचं आणि अंतिम चेंडू या वेळेला शिल्लक आहे. आणि शुभम खांडेकर स्ट्राईक एंड होते, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, अडवलाय आणि स्टंपला सुद्धा लावलाय. सूरज चव्हाण यावेळेला गोलंदाजी मागवरती होते. दोन षटकाचा खेळ संपतोय, 15 धावा दापलकावरती अजूनही शेवटच्या अंतिम षटकाचा खेळणं शिल्लक आहे. तीन षटकाचा सामना आहे. माफ करा, चार षटकांचा आहे. यावेळेला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न विजय मैदानाच्या आतमध्ये. आणि विजय आणि शुभम जर आपण पाहिलं तर विजयने आजच्या दिवसभरामध्ये अतिशय चांगलं कार्य केलंय सर्वेश इलेव्हनसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्लेबॉयची टीम आहे, त्याने सुद्धा पहिली मॅच ज्या कल्पकतेने खेळली होती
त्याला पाहता बाकी सर्व मॅचेस मध्ये त्यांच्याकडे सुद्धा तीच अपेक्षा. सेमीफायनलचा सामना आहे, सेमीफायनल नंबर वन आपण पाहतोय, एका बाजूला सर्वेश शेलवाड आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज. आणि दुसरा सामना जो होणार आहे सेमीफायनलचा तो बारुंडा माऊली आणि समर्थ फोटो स्टुडिओ दोन संघांदरम्यान होणार आहे. म्हणजे दिवसभरामध्ये अनेक बिग अपसेट आपण पाहिलेत, उतार चढाव पाहिलेले आहेत आणि अखेरकार हे चार संघ टॉप फोर मध्ये दाखल झालेत. जेव्हा दिशा देण्याचा प्रयत्न छोटे पुन्हा एकदा सिंगल साठी जाते, एक धाव मात्र येताना पाहायला मिळते आणि एका धावने धाव प्लक पुढे जात आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे, अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत जेयूने केले, कारण प्रत्येक चेंडूवरती त्याने एक एक धाव दिले. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, 20 धावा धावपलक भरते आहेत. शेवटचे अंतिम षटक यावेळेला घेऊन येतोय अतुल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 21 धावा धावपळ करते 21, यावेळेला लक्ष्यमच्या बाहेर वाईडचा इशारा आहे. पहा ही कहाणी कशा प्रकारची असणार आहे, इथे अनेक उतार चढाव दिवसभरामध्ये पाहायला मिळाले म्हणून ही मॅच जी होतीये ती मॅच सुद्धा तितकीशी सोपी राहणार नाही या दोन्ही संघांसाठी. भले इथे धावपलक बनलं त्याचा पाठलाग सुद्धा होईल, इथे धावपलक नाही बनलं तरी सुद्धा त्याचा बचाव सुद्धा होईल. त्यावेळेला पुन्हा एकदा लक्ष्मीच्या बाहेर चुकी होतीये, चुकी होतोय आणि या प्रकारच्या चुका सेमीफायनल मध्ये करून चालणार नाही. दिवसभराची मेहनत इथं पणाला लागते, इथे जर का चुका झाल्या तर मात्र तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला फायनलचा दरवाजा ठोठावण्यासाठी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी इथे मेहनतीचा खर्च करावा लागणार. यावेळेला ऑन साईडला सूरज, काय जबरदस्त फिल्डिंग, टिपिकल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्टाईल मध्ये इथे फिल्डिंग केली गेले आणि चेंडू अडवला गेलाय. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. यावेळेला चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला हलक्यात खेळून काढले, एक धाव धावून पूर्ण केली जाते. शेवटचे तीन चेंडू अजून खेळणे शिल्लक आहे. अतुलला जी जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीला ते पार पाडत असताना थोड्याशा अडचणी आल्या, त्याचं कारण असं अजूनही दोन चेंडूचा अजूनही खेळून शिल्लक होता. आता शेवटचा मात्र चेंडू असेल धावपलक. जर आपण पाहिलं धावपलकाचे धावा आहेत 28, 7 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. लाचिंग डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, प्लेड ऑन झालाय. शेवटच्या चेंडूवरती निराशा येते, गोड निराशा. परंतु या निराशेने दोन गोष्टी घडणार आहेत, पहिली गोष्ट गडी बाद झालाय, दुसरी गोष्ट चेंडू डॉट आलाय आणि तिसरी गोष्ट काय आहे तर मोमेंटम नावाचा प्रकार बदलणार आहे. आणि मोमेंटम हा जो असतो हा दिसत नाही, हा फक्त भासत असतो, फील होत असतो. इथे हा फील होणारा मोमेंटम पाहूयात कोणाच्या बाजूने चुकलाय, कारण धावपलक जर आपण पाहिलं तर 28 नंतर 29 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल सेमीफायनल चे दोन्ही संघ समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा माऊली या दोन संघांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. बारुंडा माऊली आणि समर्थ फोटो स्टुडिओ कर्णधार आपण टॉस साठी या. बारुंडा माऊलीचा कर्णधार आलाय, समर्थ फोटो स्टुडिओचा कर्णधार आपण सुद्धा यायचंय. वरती बोलवायचंय, मंचावरती यायचंय. दीपक भांबरे, दीपक भांबरे आपण मंचावरती या, मंचावरती टॉस केला जाणार आहे. आमचे जे मुख्य व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा माऊली. जयेश बनसोडे आणि राहुल परदेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. ओमकार गोलंदाजी महापती सज्ज होतोय 29 चा पाठलाग करण्यासाठी.
बारंटा बॉलने टॉस जिंकलाय. जयेश पनसोडे स्ट्राइकिंग वरती आहे. यावेळेला दोन चेंडू दोन धावा दापल करते. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळले जातात. जयेशला माहित आहे या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी कशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे, या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी कशा प्रकारचा खेळ साकारणं गरजेचं आहे. इथे तो खेळ साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. एक एक धावाने दापल पुढे जात आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. एकदा येताना पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थे ओंकार. आज दिवसभरामध्ये ओंकारचा खेळ सुद्धा पाहण्याजोगे राहिलाय, वाखळण्याजोगे राहिलाय आणि म्हणूनच त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये दोनात करताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. चेंडू सिंगलसाठी जातोय. एकदा येताना पाहायला मिळते. साईश गवसची चर्चा सत आहे जयेश बनसोडे की कशा प्रकारचे चेंडू येतात आणि ही चर्चा कितपत फायदेमंद आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का तर नाही. चेंडू गेलाय सरळ क्षेत्रक्षकाला भेदून सीमारेखा पार. पार चौकार चार धावा. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केलाय. पूर्णपणे बेचिराग आणि भेदणारा अति सुंदर दर्शनीय शानदार चौकार चार धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती विजय येतोय. नऊ धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती म्हणजे 20. 18 में 20 चाहिए. ये 20 को फीस करेंगे या फिर 20 को हासिल करेंगे ये देखने वाली बात होगी. राहुल परदेशी स्ट्राइक एंड वरती आहे. पहिला चेंडू या वेळेला जबरदस्त डिलिव्हरी आहे. जबरदस्त डिलिव्हरी पूर्णपणे बीट झालाय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. स्विंग झालाय, मिस झालाय आणि मिस नंतर आता सामना मिस नाही होणार याची काळजी घेणं गरजेचं आहे. शुभम खांडेकर चेंडू परत येत आहे. वेगाने आले होते. चेंडू वाढवला गेलाय. अंशुमन त्याच्या जोडीने साथीने आणि चेहऱ्यावरती स्मित असते म्हणजेच ही मॅच पुढेपुढे पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळण्याचं चित्र. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा एका धाबेसाठी. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू एका धावेसाठी चाललाय. एका धाब्याने दापलक पुढे जाईल. दापलक ते धाबा आहेत. पाच चेंडू आणि 13 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील विजयचा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू अंशुमनला भेदत जात होता परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे. मेहनत करावी लागणार आहे, फिल्डिंग दाखवावी लागणार आहे आणि ते एफर्ट मात्र तुमच्या फिल्डिंग मधून दिसणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ही मॅच ज्या लेवलची आहे, ज्या स्तरावरती खेळली जाते, त्या स्तरावरती तुमच्या माध्यमातून मेहनत ही सातत्याने होणं गरजेचं आहे. ती मेहनत तुम्हाला अशा प्रकारची फिल्डिंग करून दाखवायची आहे. दोन षटकाचा खेळ संपतोय. 14 धावा धावपलकावरती. अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. महेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती येतोय. कोणालाही वाटलं नव्हतं सर्वेश्वरन संघ या लेवल पर्यंत येईल कारण अनेक उतार चढाव त्या संघाने पाहिलात. मोठा फटका ऑन साइड ला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेले जयेश बनसोडे. ये प्राइजलेस विकेट आहे इसलिए इसको हासिल करने में सबकी कोशिश नाकाम भी हो रही है. इथे या विकेटला घेण्यासाठी खूप मोठ्याने शर्तीचे प्रयत्न केले जातील कारण जोपर्यंत जयेश आहे तोपर्यंत ही मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डिंग त्याच पॅटनी जी होती आहे. चेंडू वाढवलाय विजयने. एकच धाव यावेळेला धापलकामध्ये ऍड होईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 धावा धापलकावरती. महेश समोर राहुल परदेशी. यावेळेला चेंडूला भेदून दिलंय. अगर जयेश नाही मार सकते तो मैं थोडी ना कमू. यावेळेला राहुल परदेशीने दाखवलंय त्याचा दमखम. चेंडू सी मारे का पार चौकार चार धाबा. 19 धाबा धापलकावरती आहेत. 19 रन्स
तीन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला प्रयत्न अतिशय चांगले केले होते शुभम खांडेकरने. नऊ चेंडू आणि दहा धावांची आज गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चौकाराने पूर्णपणे आशा दिशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळेला धावचीची संधी मिस होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू अडवला गेला. आता फेकी करेपर्यंत राहुल स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचला आहे. याचाच अर्थ असा अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला सादर केली आहे. चालू असला सामना प्लेबॉईज वर्सेस सर्वेश इलेव्हन सेमीफायनलचा पहिला सामना आहे आणि या सामन्यामध्ये आत्तापर्यंत तरी खूप चांगली स्थिती पाहायला मिळते. सामना अजूनही समांतर आहे. मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. धावचीची संधी मिस होते कारण जयेश तितक्या चपळाईने तितक्या चपळतेने धाव कम्प्लीट करताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. एकवीस वरती धापल घेऊन पोहोचला आणि यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. हा गॅप खूप मोठा आहे. जितक्या गॅप मधून चेंडू पार झालाय तितकाच मोठा गॅप या सामन्यामध्ये क्रिएट झालाय आणि सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व बनवलं गेलंय. अंशुमन हा गॅप नव्हे हा ताप झालाय कारण हा चेंडू ज्या प्रकारे सुटलाय मॅच सुटल्याचं चित्र आहे. शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी चार धावांची गरज आहे. जे अवघड होतं त्याला सर्वप्रथम सोपं केलं, जे सोपं होतं त्याला सहज केलं, जे सहज होतं त्याला साध्य केलंय. आता मात्र सिद्धता आपण पाडावरच येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये चार धाबा कशा प्रकारे बनवल्या जातात. अतिशय सुंदर मॅच आहे. सर्वेश इलेव्हन चे खांदे थोडेसे डाऊन झालेत. शेवटचं अंतिम छटक हाताळण्यासाठी कोण आलाय? कैलाश. कैलाशचा मानस काय असणार आहे, कैलाशची मानसिकता काय सांगते हे येणारी काळवेळ सांगणार आहे. अतिशय महत्वाची मॅच, क्रुशियल मुमेंट आहे या मॅच मधील. सर्व खेळाडूंची दाद देणं का गरजेचे आहे? जीवदानी माऊली क्रिकेटला आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये 2023 सीझन 2 मध्ये सकाळी 11 वाजता जवळजवळ सकाळी 10:30 आसपास सुरुवात झाली आणि तिथून मात्र जर पाहिलं तर आतापर्यंत सर्व खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. घड्याळमध्ये जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. यामुळे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट, बंदुकीचं निकलती ही गोळी, गोळीच्या रफ्तारने चेंडू पार झालाय आणि फायनलमध्ये दिमागदार प्रवेश मिळवत असताना संघ प्ले बॉईज जो संघ पहिला सामना खेळला तो संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि आता दुसरी मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यामध्ये चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 15 मिनिटाचा कालावधी फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. बारुंडा माऊली फिल्डिंग लावून घ्या.